नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या जे पी हिलर या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कच्च्या केळीमध्ये असणारे औषधी गुणधर्म याबद्दल माहिती पाहणार आहोत। त्याआधी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओखाली दिलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून घ्यायचं आहे आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करायचं आहे, म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। मंडळी, केळी हे असं फळ आहे जे आपल्यासाठी वर्षभर उपलब्ध असतं आणि पिकलेल्या केळीपेक्षा कच्चं केळ जास्त औषधी। प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये पेप्टिक अल्सरच्या इलाजासाठी हिरव्या किंवा कच्च्या केळीचा वापर होताना दिसतो। कच्चं केळ खाणं सोपं नसल्यामुळे ते उकडून खाणं योग्य ठरेल। कच्च्या केळीमध्ये विशिष्ट प्रकारचं डायट्री फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि स्टार्च असतात, त्यामुळे याच्या सेवनाने आपल्या शरीराला लाभच होतो। कच्च्या केळीमध्ये व्हिटॅमिन B6 प्रमाण जास्त असतं। एक कप उकडलेल्या केळीमध्ये 39% व्हिटॅमिन B असतं। आपण जर कच्ची केळी खात असू तर याच्या नियमित सेवनानं हिमोग्लोबिनची मात्रासुद्धा वाढत असते आणि ज्यांना ॲनिमिया झाला आहे अशा लोकांनासुद्धा कच्च्या केळीचा फायदा होतो। त्याचप्रमाणे हे कच्चं केळ टॉनिकचं सुद्धा काम करत असतं। मंडळी, कच्च्या केळीचा आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा फायदा होत असतो। कच्च्या केळीतील ट्रिप्टोफेम नामक तत्व तणाव कमी करण्यासाठी मदत करतो, याचबरोबर ॲसिडिटी कमी करण्यासाठीही याची मदत होते। त्यामुळे ज्यांना ॲसिडिटी झाली असेल किंवा छातीमध्ये किंवा पोटामध्ये जळजळ होत असेल तर त्यांनीसुद्धा कच्ची केळी खायला काहीच हरकत नाही। कच्च्या केळीच्या नियमित सेवनानं डायबिटीस तथा अल्सरवर नियंत्रण राहतं। या केळीचं सेवन केल्याने आपलं पोट बऱ्याच वेळेसाठी भरलेलं राहतं, ज्यामुळे आपण जास्त अन्न खाणं टाळतो आणि यामुळे आपलं वजन वाढण्याससुद्धा प्रतिबंध होतो। तर मंडळी, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करून जरूर कळवा। स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, आयुष्य होईल सुंदर। पाहत रहा फक्त जी पी हिलर।